अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय खूब खूब धन्यवाद। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राच्या विकासाचा असणारा या अर्थसंकल्पावर मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो। अध्यक्ष महोदय, या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठीचा एक रोडमॅप माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी तयार केलाय। अध्यक्ष महोदय, या विषयामध्ये जर बोलायचं झालं तर माझ्या मतदारसंघातील अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेला आहे। अध्यक्ष महोदय, देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले, परंतु माझ्या मतदारसंघातील 22 गावं त्या ठिकाणी पाण्यापासून वंचित होते। अध्यक्ष महोदय, परंतु माननीय फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला आणि नीरा देवधरचं हक्काचं पाणी, अध्यक्ष महोदय, जे त्या ठिकाणी बारामतीला पळवलं जात होतं ते पाणी हक्काचं माझ्या तालुक्याला भेटलं आणि या नीरा देवधरच्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी माननीय फडणवीस साहेबांनी सोडवला। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील 22 गावापैकी त्या ठिकाणी जवळजवळ 12 गावाला पाणी भेटलंय। कोथळे असेल अध्यक्ष महोदय, फडतरी असेल, भाम, गारवाड, मगरवाडी, पठाणवस्ती, तरंगफळ, सुळेवाडी, शिंगोरणी, बचरी ह्या गावाचा सुद्धा माननीय मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी नीरा देवधरचं पाणी या 22 पैकी 22 गावाला अध्यक्ष महोदय भेटलं पाहिजे, कारण या गावाच्या पिढ्याना पिढ्या दुष्काळात गेल्या। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या सगळ्या गावाचं समावेश, 22 पैकी 22 गावाला नीरा देवधरचं पाणी अध्यक्ष महोदय भेटलं पाहिजे, कारण या गावाच्या पिढ्याना पिढ्या दुष्काळात गेल्यात। अध्यक्ष महोदय, आमच्या कधीतरी शिंगुरणी बचेरीला, आमच्या असणाऱ्या कोथळे, फडतरी, भाम, गारवाड, मगरवाडी, पठाणवस्ती, तरंगफळ या सगळ्या गावाला हक्काचं पाणी भेटलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, याच्यासाठी मी पहिल्या अधिवेशनापासून संघर्ष करतो। अध्यक्ष महोदय, आपल्याला विनंती, अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी या विस्तारित मध्ये जे समजा 12 गावं झाल्यात त्याच्यामध्ये या 10 गावाची भर घालून माझ्या तालुक्याला त्या ठिकाणी या सगळ्या दुष्काळी गावाला पाणी देण्याची तरतूद करावी। अध्यक्ष महोदय, आपल्याला विनंती आहे। अध्यक्ष महोदय, ऊर्जा विषयात जर बोलायचं झालं तर माननीय फडणवीस साहेबांनी आमच्या तालुक्याला भरपूर दिलंय। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील खणकरी शेतकऱ्याला त्यांच्या जमिनी परत देण्यात आल्या। अध्यक्ष महोदय, त्यामुळे त्या ठिकाणी विजेचा तुटवडा भासतोय। माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय की माझ्या तालुक्यामध्ये जवळजवळ 200 ट्रान्सफॉर्मरची अतिरिक्त त्या ठिकाणी लाईटचा पुरवठा व्हावा म्हणून 200 डीपीची विशेष तरतूद करून माननीय देवेंद्रजींनी याला त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा। अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं आणि शिवसेनेचं सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी गृह विभाग आणि त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट चांगलं कामाला लागलं। अध्यक्ष महोदय, माझ्या तालुक्यातील नातेपुते असेल, वेळापूर, पिलिओ या पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी पोलिसांचं बळ कमी आहे। अध्यक्ष महोदय, त्यामुळे या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बळ भरती करून त्या ठिकाणी या सगळ्या पोलीस स्टेशनला पुरेसा पोलीस स्टाफ देण्यात येऊ। अध्यक्ष महोदय, अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे माझ्या मतदारसंघातला। अध्यक्ष महोदय, अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या तालुक्यातील 22 गावाला त्या ठिकाणी नीरा देवधरचं हक्काचं पाणी भेटलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयाला माझी विनंती आहे, 22 पैकी 22 गावाला हक्काचं पाणी भेटलंच पाहिजे। अध्यक्ष महोदय, आपण या अर्थसंकल्पामध्ये मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो अध्यक्ष महोदय। परंतु माझ्या तालुक्यामध्ये एकच मुद्दा अध्यक्ष महोदय, माझ्या तालुक्यामधील हजारो मुलं त्या ठिकाणी नोकरीसाठी पुणे मुंबईमध्ये जातात। अध्यक्ष महोदय, माझ्या तालुक्यामध्ये MIDC झाली पाहिजे। माननीय मंत्री महोदयाला माझी विनंती आहे, आपण MIDC करून माळशिरस तालुक्यामध्ये MIDC झाली पाहिजे। धन्यवाद।